चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना कार्याध्यक्ष माननीय उद्धवजींनी आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रामुख्याने शिवसैनिकांना आणि संपूर्ण समाजाला उद्देशून करणारं व्हर्च्युअली भाषण केलं। ज्या भाषणामध्ये त्यांनी अविश्वासाने जे सरकार आणलं आणि अविश्वासाने जे मुख्यमंत्रीपद मिळालं ते टिकवण्यासाठी शिवसैनिकांना आपला स्वतःचा त्याग करण्याचं आवाहन केलं। म्हणजे मुख्यमंत्रीपद माझं टिकवा आणि त्याग तुम्ही करा। हे कोल्हापूरची उत्तरची विधानसभा ही 7 पैकी 5 वेळा शिवसेना जिंकली, 2 वेळा काँग्रेस जिंकली, आणि तरीसुद्धा मी एक महाराष्ट्रामध्ये प्रयोग करतो आहे, त्या प्रयोगात भांडण नको, प्रयोग करायचं आहे म्हणून तुम्ही तुमची आहुती द्या, प्रश्न आहे। आणि माझ्या दृष्टीने एकच आनंदाची गोष्ट आहे की त्याने असं म्हटलं की कोल्हापुरातलं भगवं संपवू नका, आणि ते भगवं म्हणजे काँग्रेस नाही हे सर्वसामान्य हिंदूंना कळतं, आणि ते भगवं म्हणजे BJP हे लोकांना कळतं। थोडक्यात आमच्या वसंतदादांसारखा तो सिंह काठीचा हलवता, आणि त्यावेळेला मग काँग्रेसचा अधिकृत कॅन्डिडेट पडला आणि तो अपक्ष सिंहवाला विजयी झाला। तर तसं त्यांनी दादांसारखी काठी हलवलेली आहे की हिंदुत्व संपवू नका, हिंदुत्व संपणार नाही, हिंदुत्व पुसलं जाणार नाही, म्हणजेच BJP मतदान करा। आता शिवसेनेकडे ठरवायचं की भगवा म्हणजे काँग्रेस की भगवा म्हणजे BJP, त्यामुळे आपापसातली भांडणं जी आहेत ती भांडणं चालू ठेवू। परंतु ह्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरची जागा ही कायमची हिंदुत्ववादी मंडळींच्या हातून जाणार आहे। क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, वाढदिवस, लग्न समारंभ, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम अगदी कमी दरात लाईव्ह करण्यासाठी आजच संपर्क करा 91 30 78 91 91 99 23 057 969 69। आता मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात RK न्यूज।